नमस्कार वॅक्सिनच्या संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत वेगवेगळ्या ब्रेकिंग न्यूज येत आहेत आणि जनतेमध्येही खूप उत्सुकता आहे या संदर्भात आणि ती भीतीपोटी आहे अर्थातच पण आपल्याला काही गोष्टी वॅक्सिन संदर्भात लक्षात घेतल्या पाहिजेत की वॅक्सिन डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक प्रक्रिया असते म्हणजे हिला तुम्ही चांद्र मोहीम किंवा मंगळाची मोहीम यासारखं कंपेरिझन वॅक्सिन डेव्हलपमेंटचं करता येईल ही, ही खूप डेलिकेटली करावी लागते ही प्रक्रिया आणि याला अनेक वर्ष लागतात म्हणजे याचं तुम्हाला साधं उदाहरण देतो की सध्या जे कोविडचं वॅक्सिन टेस्ट केलं जातं ज्या पाच कंपन्यांचं फेस्थ्रीमध्ये आहे त्या तीस ते चाळीस हजार रुग्णांना ते वॅक्सिन देत आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते द्यावं लागतं मग ते मोठा फॉलोअप त्याचा असतो आणि त्याचे स्टॅटिस्टिकल अनालिसिस इफेक्ट साईड इफेक्ट डोसेस हे सगळं बघितलं जातं शॉर्ट टर्म इंटरमिजिएट टर्म आणि लाँग टर्म म्हणजे दुर्गामी काही याचे परिणाम होतात का फायदा होतो का की याचा थोडासा फक्त रिस्पॉन्स मिळतो अँटीबॉडीज मिळतात पण प्रत्यक्षात प्रोटेक्शन मिळत नाहीत अँटीबॉडीज मिळाला तर त्या नेमक्या व्हायरसच्या प्रतीच आहेत का त्या व्हायरसला न्यूट्रलाईज करतात का कारण शेकडो प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होऊ शकतात अँटीबॉडीजच फक्त महत्वाच्या नाही तर टी सेल रिस्पॉन्स देखील कोरोनामध्ये महत्त्वाचा आहे तो तो देखील लाँग टर्म युनिटसाठी महत्वाचा आहे आणि तो ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत महत्वाच्या त्या कन्सिडर करतायत म्हणून याला वेळ लागतो आणि हा जो अभ्यास असतो हा थोडा किचकट असतो तर आता सध्या ज्या पाच कंपन्या फेज थ्रीमध्ये आहेत म्हणजे हजारो लोकांवर ट्रायल करत आहेत आणि सुरुवातीचे त्यांचे पॉझिटिव्ह रिझल्ट बघता आपल्याला अशी आशा करायला हरकत नाही की व्हॅक्सिन येऊ शकतं म्हणजे येईल मार्केटमध्ये आणि त्यांचे जे प्रडिक्शन्स आहेत की पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा दोन हजार बावीसपर्यंत त्यांच्या स्टडीज कम्प्लीट होणार आहेत पण असं असलं तरी जर त्यांना खूप सकारात्मक जर रिझल्ट आले तर स्टॅटिस्टिकल टेस्टचा आधार घेऊन ते व्हॅक्सिन लवकर देखील बाजारात आणू शकतात म्हणजे ह्या इयर पर्यंत बिटवीन दिवाळी टू क्रिसमस व्हॅक्सिन एखाद दुसऱ्या कंपनीचं बाजारात येण्याची शक्यता आहे पण आयडियली जर त्यांनी टेस्ट कंडक्ट केल्या आणि त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे केलं तर पुढच्या वर्षी मध्यापर्यंत किंवा शेवटपर्यंत आणि काही ज्या कंपनीज आहेत त्यांचं दोन हजार बावीसला वॅक्सिन येईल असं डब्ल्यू एच ओच्या रेकॉर्डवर त्यांनी सांगितलं आहे पण मला असं वाटतं की व्हॅक्सिन यायचं असेल तर ते लवकर येईल अगदी डिसेंबर जानेवारीच्या आसपास पहिलं वॅक्सिन आपल्याला मिळू शकतं तर मित्र हो याच्यात आता समस्या कशा आहेत की जर आपण खूप घाई केली व्हॅक्सिनच्या बाबतीत तर जसं रशियाने अनाऊन्स केलं की आमचं वॅक्सिन आलंय म्हणून त्यांनी प्रत्यक्षात फेज वन झाला आणि फेज टू आणि फेज थ्री कंटिन्यू करण्याच्या ऐवजी व्हॅक्सिन आलंय असं अनाऊन्स केलं आणि मग ते आता प्रत्यक्षात व्हॅक्सिन सगळ्या जनतेला न देता ते फेज टू आणि फेज थ्री करतायत त्यांच्या ट्रायल्स तेचा, तेचा तर त्याचं त्याच्या मागे मोठं एक वेगळं राजकारण दिसतंय आपण त्यात न जाता मूळ मुद्द्याकडे येऊयात की आपण जर खूप घाई केली समजा रशियाने सगळ्या त्यांच्या लोकांना वॅक्सिन देण्याचा प्रयत्न केला तर फेज मध्ये जे साईड इफेक्ट्स आणि कॉम्प्लिकेशन दिसून येतात ते त्यांना टेस्ट करायला वेळच मिळणार नाही ते सरळ लोकांमध्येच ते कॉम्प्लिकेशन दिसतील तर ते खूप घातक ठरू शकतं त्यांचा तुक्का देखील लागू शकतो कदाचित त्यांचं वॅक्सिन चालेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल पण नाही लागला तर इट विल बी अ डिझास्टर म्हणजे कोरोनाचा मार आणि वरून अजून वॅक्सिनचा मार म्हणजे चांद चंद्रावर जायचं आणि तिथे जाऊन ऑक्सिजन पाणी यांची सोय करायची नाही अशा पद्धतीची ती परिस्थिती होऊ शकते म्हणून याला घाई करणं चांगलं नाही परंतु खूप आरामात पण करताना येणार कारण कोरोना हा हॅटरिस्क लोकांचा जीव घेतो आहे जगभर त्यामुळे यात थोडी घाई केली जाणारच आहे म्हणूनच डिसेंबर जानेवारीपर्यंत होपफुली वॅक्सिन येऊ शकतं मग आता याच्यात भारताच्या वॅक्सिन्सचा काय रोल आहे आता भारतातले दोन वॅक्सिन्स हे फेज टूमध्ये आहे एक भारत बायोटेकचं आणि एक ॲस्ट्राजेनिकाचं तर फेज टूमधून त्यांना फेज थ्री म्हणजे हजारो लोकांना ते द्यावं लागेल आणि होपफुली पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा एंडपर्यंत जर सगळं व्यवस्थित असलं तर मिड ट्वेंटी ट्वेंटी वनपर्यंत आपले भारतातले वॅक्सिन देखील उपलब्ध होतील आता हे मागे चालले आहेत याचा अर्थ हे काही कामाचे नाहीत असं नाहीये मित्रांनो फेज थ्रीमध्ये जरी पाच कंपन्या आज असल्या तरी त्यांचं व्हॅक्सिन हे सक्सेसफुली येईलच असं सांगता येत नाही असं गृहित धरता येत नाही आणि समजा या मध्ये काही समस्या आली ते बाजारात आल्यानंतर फेज फोरमध्ये काही प्रॉब्लेम आले त्यांना विड्रॉ करावे लागले तर आपली जी गाडी उशिराने जरी निघाली तरी ती थेट जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला होपफुल राहिलं पाहिजे आपल्या भारतातले व्हॅक्सिन देखील कामात येतील ऐनवेळेला कदाचित दॅट विल बी गेम चेंजर वॅक्सिन त्यामुळे आपण आशा ठेवूयात त्याबद्दल यात सरकारची भूमिका काय असली पाहिजे तर अर्थातच या सगळ्या वॅक्सिन डेव्हलपमेंट्सवर बारकाईने लक्ष ठेवणे यासाठी एक स्वतंत्र रिस्पॉन्सिबल ऑफिसर मेडिकल फील्डमधला असला पाहिजे की ज्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन कळतं आणि त्या ऑफिसरने अर्थातच या कंपनीशी बोलत राहायचं आणि ज्या कंपनीचं व्हॅक्सिन येणार असेल ज्या एक दोन टॉपच्या ज्या सुरुवातीच्या आहेत त्यांच्याशी एक कॉन्ट्रॅक्च्युअल अॅग्रीमेंट करून आपल्याकडे भारतात जर ते व्हॅक्सिन प्रोड्यूस करता आलं त्यांच्या कोलॅबोरेशनने किंवा त्यांच्याकडून इम्पोर्ट करता आलं तर ते लवकरात लवकर भारतात आणून आपल्याकडे दोन प्रकारच्या लोकांना सगळ्यात आधी व्हॅक्सिन मिळालं पाहिजे एक म्हणजे जे हॅट्रिस्क आहेत म्हणजे साठीच्या पलीकडचे आणि साठीच्या आतले ज्यांना वेगवेगळे आजार आहेत की ज्यामुळे हो ते अॅटरिस्क होतात यांना आधी व्हॅक्सिन मिळालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे सुपर स्प्रेडर साईट्स आहेत जिथून वॅक्सि जिथून व्हायरस इतरांना पसरू शकतो किंवा त्यांना इतर लोक तिथे गर्दी करतात म्हणून रिस्क आहे म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या ऑफिसेस जे आहेत गव्हर्नमेंटचे जे जिथे लोकांना त्यांचा सामना करावा लागतो शाळेचा स्टाफ आहे या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही जी मंडळी आहे देवस्थान जिथे अनेक लोक व्हिजिट करतात त्यामुळे तिथल्या ज्या लोकांना रिस्क होऊ शकते आणि त्यांच्यामुळे इतरांना तो जाऊ शकतो या लोकांना सगळ्यात आधी व्हॅक्सिन द्यायचं आणि नंतर मग एक फेअर डिस्ट्रीब्युशन व्हॅक्सिनचं झालं पाहिजे नाहीतर असं होईल की श्रीमंतांना वॅक्सिन मिळेल आणि गरिबांना ते मिळणार नाही आणि श्रीमंतांना देखील ब्लॅकने बाजारात मिळेल कारण भारतात ब्लॅक मार्केट मेडिसिन मेडिकल फील्डमध्ये खूप चालतं तर याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल जेणेकरून फेअर त्याचं सगळ्यांना चान्स मिळेल आणि ज्यांची गरज आहे महत्वाची त्यांना त्या आधी मिळेल तर सामान्य जनतेला यासाठी काय तर सामान्य जनतेने या व्हॅक्सिनच्या ज्या एक्साइटिंग न्यूज येतात ब्रेकिंग न्यूज येतात याच्यामध्ये न जाता व्हॅक्सिन कधीतरी येणार आहे भविष्यात ते आलं तर उपलब्ध होईलच आपल्याला टीव्ही चॅनेल्स आणि मीडिया सांगेलच तोपर्यंत आपण एक मी पंचसूत्री सांगितली आहे म्हणजे त्यातला पहिला जो घटक आहे अॅटरिस्क लोकांनी अननेसेसरी रिस्क घेऊ नका बाहेर जाऊ नका जावं लागलं तरी गर्दीत जाऊ नका मास्क लावा दुसरा जो मुद्दा आहे गर्दीचं आयोजन करू नका आणि गर्दीत जाऊ नका तिसरा मुद्दा प्रवास करताना सोशल डिस्टन्स ठेवा मास्क लावा हाताची स्वच्छता पाळा गरज नसताना चेहऱ्याला हात लावू नका कामाच्या ठिकाणी याच सूचना पाळा सोशल डिस्टन्स हाताची स्वच्छता मास्क आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल्सचा स्मार्ट उपयोग करा म्हणजे गरज नसेल तर जाऊ नका फोनवर काम होत असतील तर फोनवर न करा मात्र जर तुम्हाला कुठल्या आजाराची शंका असेल कोरोनाचे लक्षण असतील तर घाबरू नका उशीर करू नका टेस्टिंगला क्वारंटाईनला न घाबरता सामोरं जा तेव्हाच हा आजार आटोक्यात येणार आहे मित्र आय होप तुम्हाला हा अपडेट महत्वाचा वाटतो टेक क्या बाय बाय